सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा काळ सुरू आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी पतसंस्थांची निवडणूक होऊ घातली आहे या पतसंस्थांमध्ये आपलं वर्चस्व असावं या हेतूनं अनेक हौशे गौशे निवडणुकीला उभे राहतात त्याचप्रमाणे पतसंस्थेशी आर्थिक बांधिलकी नसलेल्या संचालकांकडून बऱ्याच वेळा पतसंस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले जातात या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी सहकार विभागानं नवीन नियम जाहीर केलाय त्यानुसार सहकारी संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला त्या ठराविक रक्कम म्हणून ठेवावी लागणार आहे सहकारी पतसंस्थांमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार त्यातून डबघाईला येणाऱ्या पतसंस्था यावर अंकुश लावण्यासाठी सहकार विभाग ऍक्टिव्ह झालाय राज्यात अठरा हजारहून अधिक नागरी आणि ग्रामीण पतसंस्था असून त्यांचे लाखो सभासद आहेत सध्या सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे या पार्श्वभूमीवर पतसंस्थेत संचालक व्हायचं असेल तर उमेदवाराला त्या संस्थेमध्ये ठराविक रक्कम मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवावी लागणार आहे गेल्या काही वर्षात मोडीत निघालेल्या पतसंस्थेच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यात आलंय तेव्हा पतसंस्थेशी संबंधित नसलेले अनेक नाममात्र सभासद संस्थेच्या निवडणूक रिंगणात उतरत असल्याचं समोर आलंय तसंच निवडून आल्यानंतरही या संचालकांची संस्थेशी कोणतीही बांधिलकी नसल्यानं गैरव्यवहाराला चालना मिळत असल्याचं उघड झालंय पतसंस्थेमध्ये ठराविक रक्कम डिपॉझिट ठेवणाऱ्या सभासदालाच यापुढे निवडणूक लढवता येईल असे निर्देश सहकार विभागानं राज्यातील सर्व पतसंस्थांनी आपल्या उपविधीत याबाबतची दुरुस्ती करावी असंही सहकार विभागानं स्पष्ट केलंय तसंच ही ठेव रक्कम संबंधित व्यक्ती जोपर्यंत संचालक म्हणून कार्यरत आहे तोपर्यंत काढता येणार नाही पतसंस्थांचे अनेक सभासद निवडणूक अर्ज भरण्याच्या आधी एक दिवस पतसंस्थेमध्ये असलेल्या बचत खात्यावर ठराविक रक्कम ठेवून तीच रक्कम आपली ठेव असल्याचं दाखवतील आणि उपनिबंधकांनी उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर दोन दिवसांनी ती रक्कम काढण्याची शक्यता आहे त्याचीही सहकार विभागानं गंभीर दखल घेतली असून बचत खात्यावरील रक्कम म्हणजे ठेव नाही असं स्पष्ट केलंय